न्यू परफेक्ट स्टडी सेंटरमध्ये आपले सरसें स्वागत आहे तर आज आपण न्यू अपडेट बघणार आहोत महा टी टी सी रिलेटेड याला म्हणतात नशीब टी ई टी धारकांना उदय पावली नागपूर जिल्ह्यात हजारावर शिक्षक पण जमा झाली फा झाली फक्त बेचाळीस प्रमाणपत्रे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर जिल्ह्यातील काही शिक्षक नशीबवान ठरले आहेत शिक्षण विभागाचे रेकॉर्ड मागच्या अतिवृष्टीत आणि उदय लागल्याने खराब झाले दरम्यान तुपेंचा घोटाळा उघडकीस आला आणि टी ई टी प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे निर्देश शिक्षकांना दिले गेले जिल्ह्यात या कालावधीत हजारावर शिक्षक नियुक्त झाले असे असताना केवळ बेचाळीस शिक्षकांचेच टी ई टी प्रमाणपत्र विभागाकडे सादर झाली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी टी ई टी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर माहितीच्या अधिकारात ही माहिती दिली आयोजनात झालेला गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर टेक्नॉलॉजीज कंपनीचे संचालक डॉक्टर पितेश देशमुख यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात आय एस अधिकारी सुशील खोडवेकर यांनाही अटक करण्यात आली आहे या प्रकरणाने आता गंभीर स्वरूप घेतले आहे या गैरप्रकारामुळे परीक्षा परिषदेने दोन हजार तेरापासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टी प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहे नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश महिन्याभरापूर्वी दिले होते परंतु जिल्ह्यात केवळ बेचाळीस शिक्षकांचे प्रमाणपत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले पण जिल्ह्यात या कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांचा आकडा एक हजारावर आहे त्यामुळे पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी टी ई टी प्रमाणपत्र चार फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे पत्र पाठवले आहे तर अशाच नवनवीन डी ए टी ई टी सी रिलेटेड अपडेट करता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो